राय, उत्तर भारतीय मोर्चा के प्रदेश के अध्यक्ष माननीय संजय पांडे जी, ब्रिजेश सिंह जी, संतोष ठाकुर जी, अनिल राय, राजेश राय जी, माननीय देवेंद्र फडणवीस जी का भव्य स्वागत कर रहे हैं। इसके पश्चात अरे देखो देखो कौन आया, देवेंद्र जी आप संघर्ष करो, देवेंद्र जी आप संघर्ष करो। भव्य हनुमान जी का गदा देकर के हमारे लाडले नेता माननीय देवेंद्र फडणवीस जी का सत्कार किया जा रहा है। इसके पश्चात बजरंगबली जी की प्रतिमा देकर के हमारे नेता महाराष्ट्र के जननायक माननीय देवेंद्र फडणवीस जी का बल बढ़ाने के लिए हम बजरंगबली जी का एक भव्य प्रतिमा देकर के स्वागत कर रहे हैं। इस स्वागत के पश्चात राजस्थान मंडल द्वारा, राजस्थान मंडल के लोग जो मंच के पास हों कृपया तुरंत मंच पे आ जाएं। पूरन सागर जी, कुशल जैन जी, नरेंद्र भंडारी जी व राजेश जैन जी, सुभाष उपाध्याय जी, आप सभी कृपया मंच पर तुरंत आए, राजस्थान मंडल द्वारा स्वागत करना है। इसके पश्चात झारखंड मोर्चा के जो भी प्रतिनिधि मंडल आए हैं कृपया मंच पर आए स्वागत के लिए। हम सभी के नेता माननीय देवेंद्र फडणवीस जी का स्वागत करें। इसके पश्चात उत्तराखंड के जो हमारे प्रतिनिधि आए हुए हैं कृपया स्वागत के लिए आप आगे आए। अनिल जैन उत्तराखंड के द्वारा बद्री केदार जी का चित्र व उत्तराखंड की टोपी, इसे मान सम्मान देकर के हमारे माननीय देवेंद्र फडणवीस जी का भव्य स्वागत किया जा रहा है। मित्रों देखिए, यही एक सम्मान होता है जो उत्तराखंड द्वारा आज दिया जा रहा है, और आज इस बात की गवाही है कि सिर्फ उत्तर प्रदेश नहीं, सिर्फ बिहार नहीं, सिर्फ झारखंड नहीं, उत्तराखंड भी आज हमारे इस महाराष्ट्र के साथ में है। इसके पश्चात मित्रों आप सभी लोग जोरदार तालियां बजा करके हर स्वागत पे आप लोग हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी का भव्य स्वागत करें। इसके पश्चात बिहार मोर्चा के शिव कुमार झा जी, मनोज झा जी, मैं आप सबसे विनती करता हूं कृपया मंच पर आए और हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी का स्वागत करें। फूल सिंह जी, शिव कुमार झा, मनोज झा, फूल सिंह जी, बिहार मोर्चा द्वारा हमारे नेता माननीय देवेंद्र फडणवीस जी का स्वागत किया जा रहा है। मिथिला पेंटिंग बहुत ही प्रचलित पेंटिंग है ये बिहार में, और पाग जो बिहार में एक बहुत बड़ा सम्मान माना जाता है, वो पगड़ी पहना करके हमारे देवेंद्र जी का स्वागत किया जा रहा है। इसके पश्चात जैन समाज, अनिल जैन जी जहां कहीं भी हो मंच पर तुरंत आए, जैन समाज जी द्वारा यह एक स्वागत किया जा रहा है। मित्रों अंत में, इस स्वागत के अंत में ओबीसी समाज के लोग, आज उत्तर भारत के लोग, पूरा उत्तर प्रदेश जो हमारे देवेंद्र फडणवीस जी के साथ में है उसमें ओबीसी समाज के मैं ऐसे कुछ हमारे प्रतिनिधियों का नाम ले रहा हूं। राम जन्म प्रजापति जी,
लल्लू राम विश्वकर्मा जी, राम कुमार पाल जी, हीरालाल पाल जी, दुर्गा प्रसाद सैनी जी, बिरजू मुंदड़ा जी, लाल जी गुप्ता जी, वो आए हुए हैं। ठीक ठीक मित्रों, स्वागत का कार्यक्रम अब समाप्त कर रहे हैं हम। स्वागत के पहले मैं आप सभी लोग स्थान ग्रहण करें। स्वागत का कार्यक्रम अब समाप्त हुआ है। मित्रों, सभी जो मंच पर उपस्थित है सभी ग्रहण करें। स्वामी मंच पर उपस्थित सभी नेतागणों से मेरी विनती है, कृपया स्थान ग्रहण करें। अब हम समारोह भाषण की तरफ बढ़ते हैं, लेकिन मैं आप लोगों को इसके पहले कि हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी को मैं आमंत्रित करूं, महाभारत के उस क्षण की ओर ले चलता हूं। मित्रों, पुत्र मोह में तो धृतराष्ट्र ने भी गद्दारी से सत्ता हासिल की थी, ये हम सभी को पता है, और संजय वहां भी थे और संजय आज भी हैं। मित्रों, उन कौरों के साथ भीष्म पिता भी थे, द्रोणाचार्य भी थे, फिर भी पांडवों की जीत हुई थी। आज इस मंच पर हम सभी पांडव रूपी में यहां हम सभी उपस्थित हैं, और कृष्ण रूपी जनता हमारे देवेंद्र फडणवीस जी से आह्वान करती है कि देवेंद्र जी आप उठो, आगे बढ़ो, संघर्ष करो, और ये कृष्ण रूपी जनता आपका मार्गदर्शन करके आपको भव्य विजयी की तरफ आगे बढ़ाना चाहती है। मैं जोरदार तालियों के साथ में जनता से विनती करता हूं कि देवेंद्र फडणवीस जी को आप करतल ध्वनि से स्वागत करें। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, बोल सिया बल राम चंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हम सभी के आराध्य देवत छत्रपति शिवाजी महाराज को मैं नमन करता हूं। भारतीय संविधान के निर्माता, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, इन्हें मानवंदना अर्पित करता हूं। मंच पर उपस्थित हमारे सभी मान्यवर जिनका नाम आशीष शेलार जी ने, आर्यू सिंह जी ने और मंगल जी ने लिया, ऐसे हमारे सारे नेतागण, मैं इसलिए सबके नाम नहीं ले रहा हूं, मैं तय नहीं कर पा रहा हूं कि किसका नाम किस क्रम से रू, ऐसे अतिरथी महारथी सारे भारतीय जनता पार्टी के मंच पर बैठे। हमार भाई और बहन का हालचाल बा, सब ठीक हो ना? अब आया आवाज, हमने ये तय किया था हिंदी भाषी महासंकल्प सभा होगी,
वैसे तो एक महीना पहले ही आर्यू सिंह जी और सारे लोग मेरे पास आए और इन्होंने मुझसे समय लिया और उत्तर भारतीय मोर्चा का कार्यक्रम होगा। इसी बीच मुख्यमंत्री जी ने एक सभा घोषित कर दी तो हमारे मीडिया ने चला दिया उत्तर भारतीय मंच का कार्यक्रम नहीं, तो मुख्यमंत्री के सभा को उत्तर देने का कार्यक्रम ये यहां पर होगा। वैसे मैं एक बात कहना चाहता हूं, कल की सभा को वो कह रहे थे मास्टर सभा मास्टर सभा मास्टर सभा, पूरा भाषण सुनने के बाद हमारे ध्यान में आया लाफ्टर सभा लाफ्टर सभा लाफ्टर सभा। कल छत्रपति संभाजी महाराज की भी जयंती थी और भगवान नरसिंह की भी जयंती थी। स्वराज की रक्षा के लिए लड़ने वाले छत्रपति संभाजी महाराज और जिन्होंने पापियों के पेट को फाड़ दिया ऐसे भगवान नरसिंह, ये दोनों की कल जयंती थी। और हमको ऐसा लगा कि कुछ तेजस्वी सुनने को मिलेगा, कुछ ओजस्वी सुनने को मिलेगा, कोई तो ऐसी बात आएगी कि जिस बात से हम हिल जाएंगे, लेकिन लाफ्टर शो आखिर तक खत्म ही नहीं हुआ। वही चीजें हमको सुनने को मिली, कोई नई बात हमको सुनने को नहीं मिली। और कल के भाषण में कह रहे थे हमारे एक मित्र 100 सभाओं की बाप सभा, बोले 100 सभाओं की बाप सभा, सही बात है। 100 किसके साथ होते हैं? कौरवों के साथ, पांडवों के साथ 5 होते हैं। कौरवों की सभा कल हुई, पांडवों की सभा यहां हो रही है। मैं आपसे कुछ सवाल करना चाहता हूं, मुझे जवाब दीजिए, जवाब दीजिए। मुंबई में कोविड में भ्रष्टाचार हुआ कि नहीं हुआ? 1.5 लाख लोगों की मौत हुई कि नहीं हुई? पालघर में साधुओं की निर्मम हत्या हुई कि नहीं हुई? वसूली के आड़ आने वालों को मनसुख हिरेन बनाया कि नहीं बनाया? 100 करोड़ की वसूली के लिए गृह मंत्री जेल में गया कि नहीं गया? दाऊद का दोस्त जेल में होते हुए भी मंत्रिमंडल में है कि नहीं है? हमारे मजदूर भाइयों को नंगे पांव मुंबई छोड़नी पड़ी कि नहीं छोड़नी पड़ी? मुंबई में मेट्रो का रास्तों का सफाई का काम बंद है कि नहीं है? मुंबई के एसटीपी में 5,000 करोड़ की बढ़ोतरी हुई कि नहीं हुई? यशवंत जाधव की संपत्ति 35 से 53 हुई कि नहीं हुई? अब मुझे बताइए, इतनी सारी चीजें होने के बाद इसमें से एक भी चीज के ऊपर हमारे मुख्यमंत्री बोले? हमारे मुख्यमंत्री प्रदेश के और देश के पहले मुख्यमंत्री होंगे कि 2.5 साल में इन महाशय ने एक भी भाषण प्रदेश के विकास पर नहीं दिया, प्रदेश के विषय पर नहीं दिया, प्रदेश के लोगों पर नहीं दिया। और अभी अभी हमने हनुमान चालीसा का पठन किया। हनुमान चालीसा तो हमारे दिल में रहती है, पर ये जो रवि राणा नवनीत राणा है ना, ये नादान है, इनको पता ही नहीं है कि हनुमान चालीसा की 2 लाइनें उद्धव जी को और इस सरकार को पहले से पता है और सिर्फ उन 2 लाइनों पर वो काम कर रहे हैं। कौन सी 2 लाइनें? राम दुआरे तुम रखवारे होत ना आज्ञा बिन पैसा रे। राम दुआरे तुम रखवारे होत ना आज्ञा बिन पैसा रे। इसीलिए 24 महीनों में 53 प्रॉपर्टी तैयार हो गई और यशवंत जाधव ने अपनी मातोश्री को 50 लाख की घड़ी भी दे दी, अपनी मातोश्री को, गलत मातोश्री मत समझना।
लेकिन मेरा सवाल है, क्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने कभी यह सोचा होगा कि उनके पुत्र के राज में हनुमान चालीसा बोलना राजद्रोह होगा और औरंगजेब के कब्र पर जाकर माथा टेकना ये राजशिष्टाचार होगा? क्या उन्होंने कभी सोचा होगा? दोस्तों, छत्रपति संभाजी राजे जिनके बारे में कहते हैं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, जिस छत्रपति संभाजी राजा को औरंगजेब ने तड़पा तड़पा कर मारा। क्या कहता था औरंगजेब? ये नहीं कहता था कि तुम्हारा राज दे दो, ये नहीं कहता था तुम्हारा किला दे दो, ये नहीं कहता था तुम्हारी संपत्ति दे दो, वो तो एक ही बात कहता था, संभाजी मुसलमान बन जाओ, धर्म बदल दो, लेकिन देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। संभाजी राजे ने कह दिया, अरे जान भी चली जाए न स्वराज दूंगा न स्वधर्म दूंगा। और ऐसे संभाजी राजा का, उनका खून करने वाले, उनको मौत की घाट उतारने वाले, उनकी निर्मम हत्या करने वाले औरंगजेब की समाधि पर वो असदुद्दीन ओवैसी जाता है और माथा टेकता है और तुम देखते रह जाते हो। अरे शर्म करो, चुल्लू भर पानी में डूब मरो, चुल्लू भर पानी में डूब मरो। अरे ओवैसी सुन ले, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब जो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर, अब जो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर। जो छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते थे, उन्होंने तलवारें म्यान कर दी होगी, लेकिन हमने अपनी तलवारें म्यान में नहीं रखी। हम मुकाबला करेंगे, डट के करेंगे, ठोक के करेंगे। वैसे तो हिंदी भाषियों का सम्मेलन है, किंतु ये सारे हिंदी भाषी मुंबई कर है। और इन मुंबई करों को मराठी भी समझता है, लेकिन एक मुंबई कर ऐसा है, वो है तो मुंबई कर पर ढा रहा है मुंबई पर कहर। ऐसे मुंबई कर को मुझे कुछ बताना है, इसलिए आज मैं मराठी में भी बोलने वाला हूं। अरे मैंने जब कहा मी जिमा म्हणा लो, राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अयोध्येमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, किती मिरची लागली? अरे मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो बाबरी गिरा रहा था, मैं तो मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे हा, मी गेलो तो बाबरी पाडण्याकरता, याचा मला अभिमान आहे।
अरे उद्धव जी, 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलै मध्ये मी वकील झालो आणि डिसेंबर मध्ये नगरसेवक ऍडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पडायला गेला होता. सहलीला चला, सहलीला चला, सहलीला चला, नाही, अरे लाठी गोली खाएंगे, मंदिर वही पर आएंगे, ये कहते हुए गए थे. क्या कहते हुए गए थे? लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे. तुम्ही गेले होते सहलीला, आम्ही नव्हतो गेलो सहलीला. अरे तेव्हा तर सोळाच, त्याच्या एक वर्ष आधी ज्यावेळी पहिली कार सेवा झाली आणि आमच्या कोठारी बंधूंना त्या ठिकाणी मारलं, तरी देखील भगवा झेंडा त्या बाबरी ढाच्याच्या वर आमच्या कोठारी बंधूंनी लावला, त्याही कार सेवेला हा देवेंद्र फडणवीस गेला होता. आणि नुसता गेलाच नव्हता, अनेक दिवस बदायूच्या जेलमध्ये देखील होता. आज भी बदायू के जेल की वो सलाखे याद है, जहां पर हम राह देखते थे कि चलो हम तो पहुंचे हैं, कोई तो शिवसेना वाला पहुंचेगा, 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 कोई नहीं आया. हम इंतजार करते रहे, कोई नहीं आया. अरे एवढंच नाही, त्याच्याही आधी 19व्या वर्षी त्या ठिकाणी काश्मीर मध्ये हिंदूंवर अत्याचार चालू झाला, तर विद्यार्थी परिषदेसोबत त्या काश्मीर मध्ये देखील जाऊन आतंकवाद्यांचा मुकाबला करण्याकरता, तिथे मनोबल वाढवण्याकरता गेलेला हा देवेंद्र फडणवीस आहे. आम्ही 5 स्टारचं राजकारण नाही केलं, जमिनीवरचं राजकारण केलं आहे. और जब भी जाते थे, जेमा जेमा गेलो, तिकीट काढायला पैसे होते, पण ठरवलं राम तिकीट काढून जाओ, कधी तिकीट काढलं नाही, कुठल्या हॉटेलला झोपलो नाही, झोपलो तर प्लॅटफॉर्मवर, झोपलो तर त्या ठिकाणी फुटपाथवर, झोपलो तर मंदिरामध्ये. सगळ्यांसोबत संघर्ष केला, गोळ्या चालताना पाहिल्या, लाठ्या मारताना पाहिल्या, लाठ्याही खाल्ल्या, म्हणून इथपर्यंत पोचलो. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाहीये. आणि जेव्हा त्या अयोध्यामध्ये बाबरी ढाचा पडत होता आणि आम्ही म्हणत होतो लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तेव्हा सांगा शेपट्या कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या, कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या, आम्हाला एकदा सांगा उद्धवजी. आणि म्हणून कार सेवको का मजाक उडाने वालो को मैं कहना चाहता हूं, अरे जब भी इस देश को आवश्यकता होगी, हम फिर कार सेवक बनकर जाएंगे और इस देश की धर्म को, संस्कृति को और सुरक्षा को, उसकी रक्षा करने के लिए हम जाएंगे. काल चांगलं झालं काय म्हणाले उद्धवजी, देवेंद्र फडणवीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाच्या खाली आला असता. केवढा विश्वास आहे माझ्यावर बघा. मी तुम्हाला सांगतो कशाला लपवायचं. आज माझं वजन 102 किलो आहे आणि जेव्हा बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होत. पण उद्धवजीला ही भाषा नाही समजत, त्यामुळे त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा FSI जर 1 असेल तर माझा FSI 1.5 आहे आणि बाबरी पडायला गेलो होतो तेव्हा माझा FSI 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. लक्षात ठेवा, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि लक्षात ठेवा,
आणि लक्षात ठेवा माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे, शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे, उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात, वजनदार लोगो से संभल के रहना, जितना वजन ऊपर दिखता है ना उससे दुगना नीचे। खर म्हणजे काल कोणीतरी ट्वीट केलं वाघ, अरे त्यांना समजावून सांगा वाघाचे फोटो काढल्यामुळे वाघ होता येत नाही, वाघ व्हायचं असेल तर निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा वाघ होता येतं, नुसती फोटोग्राफी करून कोणाला वाघ होता येत नाही। कुठला सामना केला तुम्ही, कुठला केला सांगा, कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला नाही। आणि आजही 2 वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला, माझा तुम्हाला सवाल आहे मैदानामध्ये कोण होत सांगा, कोण होत मैदानामध्ये, होते उद्धव ठाकरे होते, पण फेसबुक लाईव्ह होते, आम्ही अलाईव्ह होतो आणि ते फेसबुक लाईव्ह होते। त्यामुळे खरं म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धूर्त आहे, हे खरंच आहे। तुम्ही कुठल्याही ज्याला प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा, तो तुम्हाला सांगेल वाघ हा भोळाच असतो, पण धूर्त कोण असतो, कोण असतो, मी नाही सांगत तुम्ही सांगा। मी नाही म्हणणार, मी नाही म्हणणार। अरे त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण थोडी सोडायची, त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात। आता आमच्या आशिष शेलारांनी एवढे प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचं उत्तर नाही। आमच्या अमित साटमनी पुस्तक छापलं भ्रष्टाचाराचं, अरे काउंटर पुस्तक तर छापा, ते छापायला तयार नाही। त्यामुळे खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, बाळासाहेब वाघ होतेच, पण आता या देशामध्ये एकच वाघ आहे और शेर का नाम आहे नरेंद्र मोदी। या देशात आता एकच वाघ आहे ज्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी। अरे तुम्ही म्हणताना या ठिकाणी तुम्ही म्हणताना मंदिरातली घंटा वाजवणारा नाही, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा हा हिंदू, तर मग घ्या, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा तुम्ही मानता तो हिंदू कोण, नरेंद्र मोदी, ज्या मोदीजींनी या भारतामध्ये आमच्या सैनिकांवर हल्ला केल्यानंतर थेट सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी सीमेमध्ये घुसून मारलं ते नरेंद्र मोदी, एअर स्ट्राईक करून त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याचं काम केलं ते नरेंद्र मोदी। अरे पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जो दहशतवाद्यांना ठोकून काढतो तो खरा हिंदू आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी। आणि म्हणून तुमचं हिंदुत्व हे गदाधारीच आहे, ते गदाधारी नाही आहे। आणि तुम्ही म्हणाले आम्हाला लात मारली, अरे लात गधा मारतो, हा जो
खराब पहलवान असतो तो ठोकर मारतो ठोकर, लात गधा मारतो गधा। आणि लक्षात ठेवा, हा बदललेला भारत आहे, हा मोदीचा भारत आहे। काश्मीर मध्ये जर आमच्या त्या ठिकाणी एका हिंदूची हत्या केली तर 24 तासाच्या आत 3 दहशतवादी मारणारा हा नवीन भारत आहे। अरे तुम्ही सवाल विचारण्याच्या आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद ठेवणारा भारत हा नरेंद्र मोदींनी केलाय। अरे तुमच्याकडे तो शर्जील आला, भारत तोडण्याच्या गप्पा केल्या, तो शर्जील निघूनही गेला आणि तुम्ही काहीच करू शकले नाही। काय भाषण दिलं होतं? शर्जील भारताच्या कुठल्याही कोण्यात असेल तरी त्याला फरफटून आणू। कुठला शर्जील? शर्जीलचा श देखील आला नाही। अशा प्रकारची तुमची अवस्था। आणि म्हणून खरं म्हणजे काय काय बोलले, काय काय बोलले, म्हणजे मला तर त्यांच्या शब्दात म्हणाले काय एकतर्फी प्रेमात ऍसिडच फेकतोय। आता कसला आला एक प्रेम एकतर्फी प्रेम? अरे 5 वर्ष तुम्ही आमच्या सोबत संसार केला, आमची संपत्ती घेऊन पळून गेला, दुसऱ्याशी लग्न केलं, केलं ना संसार आमच्याशी केला, आमच्याच नावावर मत मागितले, आमच्या नावावर मत मागितले, आमची संपत्ती घेतली आणि आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत लग्न केलं। ऑफिशियल डायव्होर्स तरी करायचा तेही नाही केला, काय कळतच नाही। आणि तरी म्हणतात एकतर्फी प्रेम एकतर्फी प्रेम। पण तुम्हाला एक सांगतो, कालचं भाषण हे सोनियाजींना समर्पित होत। हा तुम्ही लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बद्दल जी भाषा काँग्रेस बोलते तीच भाषा काल उद्धव ठाकरेजी बोलले आहेत। अरे तुमच्याकरता नव्हतं ते, सोनियाजींना सांगण्याकरता होतं। मी हिंदुत्व हिंदुत्व करतो आहे, मतभित पाहिजे आहेत, पण बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्या, मी तुमचाच आहे। माझा सवाल आहे या ठिकाणी खरं म्हणजे उद्धवजींना हे माहिती तरी आहे का की परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या यादीमध्ये आहे? परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी हे त्या ठिकाणी जेलमध्ये होते, जंगल सत्याग्रहामध्ये जेलमध्ये होते आणि अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्यासोबत जेलमध्ये होते, याची माहिती तरी तुम्हाला आहे का? अरे उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, पण त्याच वेळी इमर्जन्सी लागली आणि सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं त्यावेळी तुम्ही कोणाच्या बाजूने होतात? त्यावेळी तुम्ही इमर्जन्सीच्या बाजूने, इंदिरा गांधीच्या बाजूने होतात। आणि आता मात्र पुन्हा सांगतात, मला एक मस्त वाटतं यांचं, यांचा जो मुद्दा नसला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र पाठच केलंय। अरे कोणाच्या बापाची औकात आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकत? पण मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो। काल जनसंघाबद्दल बोलले, अरे तुमचंच गॅझेटियर बघा, महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे कि संयुक्त महाराष्ट्र समितीत जे घटक होते त्या घटकातला एक घटक हा जनसंघ होता। आणि एवढंच नाही तर तुमचा पक्ष पैदाही झाला नव्हता त्यावेळी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव नाना पाटील आणि प्रेमजीभाई आशर हे निवडून आले होते। काय मनात येईल ते बोलून टाकायचं? इतिहास पाहायचा नाही, इतिहास वाचायचा नाही। आणि जेव्हा बोलायला काही नसेल मुंबई वेगळी करणार? अरे मुंबई वेगळी करायची आम्हाला महाराष्ट्रात नाही, तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे, तुमच्या अनाचारापासून वेगळी करायची आहे, तुमच्या दुराचारापासून वेगळी करायची आहे, तुमच्या अत्याचारापासून वेगळी करायची आहे। याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे आम्हाला, अशी मुंबई तयार करायची आहे। सामान्य मुंबईकराचा पैसा तुम्ही जो लुटला, मगाशी आशिनी सांगितलं रस्ते पाणी नाले गट्टारी भुयारी काहीच सोडलं नाही, काहीच सोडलं नाही। आणि म्हणून मी मगाशी सांगत होतो हे भाषण हे जसं शिवसैनिका करता होतं तसं ते
त्या ठिकाणी सोनियाजीं करता ही होतं, कारण काल काय सांगितलं संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना, आता नाव बदलायची आवश्यकता नाही, म्हणजे सोनियाजींची भाषा पुन्हा, म्हणजे मला तर असं वाटतं ओ खैरे वा आता बहिरे, ओ खैरे वा आता बहिरे, औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, आता संभाजीनगर विसरा, कारण उद्धवजीने काल सोनियाजींना सांगितलं मॅडम चिंता करू नका, आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, आम्ही औरंगाबादच ठेवतो, त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो हे जे तुमचं चाललेलं आहे मुंबईच्या संदर्भात मुंबई तोडण्याची भाषा वगैरे, तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, काय म्हणाले आम्ही मुंबईचे बाप, अरे अनरोस पुत्र ऐकला होता, अनरोस बाप कुठलं पैदा झाला माहित नाही, अनरोस बाप कुठलं पैदा झाला माहित नाही, अरे मुंबई महाराष्ट्र आणि भारताचा एकच बाप आहे आणि त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा बाप नाही आहे, अरे हे स्वतःला मुंबईचा बाप घोषित करून राहिले, म्हणाले मी पंतप्रधानांच्या व्हीसी मध्ये होतो आणि पंतप्रधानांची मीटिंग आयपीएल सारखी मी त्या ठिकाणी ऐकली, आयपीएल सारखी मनोरंजन करत होते, मला माहित नाही तिथे तर सगळे मुख्यमंत्री होते चिअरगल आजूबाजूला यांच्या होत्या का मला माहित नाही, पण महाराष्ट्राचा अपमान आहे हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्या बैठकीत आयपीएल समजून जर बसत असतील, आणि तुम्ही महाराष्ट्र चालवता आयपीएल सारखेच आहे मनोरंजनच करताय, पण माझा तुम्हाला सवाल आहे तुमचं तर मनोरंजन होत आहे पण त्या नांदेडमध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त ऊस विकत घेतला नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याकडे कोण पाहणार आहे, ज्या एसटीच्या 135 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याकडे कोण पाहणार आहे, ज्या मराठ्यांचं आरक्षण गेलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे, ज्या ओबीसींना आरक्षणापासून तुम्ही वंचित केलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे, पाणी आणि वीज या ठिकाणी मिळत नाही त्या सामान्य माणसाकडे कोण पाहणार आहे, त्या ठिकाणी शेतमजूर असेल बारा बलुतेदार असेल त्याच्याकडे कोण पाहणार आहे, अरे तुमचं मनोरंजन चाललंय पण या ठिकाणी सामान्य माणसाची होरपळ होती आहे, आणि म्हणून खर तर मुंबईमध्ये आम्ही काय काय केलं हे सांगायची आवश्यकता नाही, अशी जिने ते सांगितलंय मेट्रोचं जाळं असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्सफॉर्मर लिंक असेल, लिंक रोड असेल, सी लिंक असेल, नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, हजारो गोष्टी या ठिकाणी सांगता येतील की ज्या आम्ही केल्या, पण तुम्ही मात्र विकासावर काहीच बोलत नाही, तुमचं कर्तृत्व काय, इस सरकार का निर्णय क्या, दारू पर टॅक्स कम, बार पर टॅक्स कम, बिल्डरों को रियायते, डेव्हलपरों को रियायते और बचा खुचा माल, होतना आज्ञा बिन पैसा रे, होतना आज्ञा बिन पैसा रे, और मैं तो ये कहना चाहता हूं अरे सामान्य आदमी का दुख तुमको कब पता चलेगा, अरे राजा राजमहल से बाहर निकलेगा तो ही ना पता चलेगा गरीब कैसा रहता है, कैसा जीता है, कैसा खाता है, कैसा पीता है, राजमहल में बैठकर राज करने वाले इस बात को समझ नहीं सकते जो राजर्षि है, नरेंद्र मोदी जी जैसे जो राजा तो है लेकिन ऋषि है, जो अपने आप को सेवक कहते हैं वो जानते हैं गरीबों का दर्द क्या है, इसलिए गरीबों के लिए काम करते हैं, इसलिए गरीबों के मसीहा है, इसलिए उनके पीछे पूरी दुनिया खड़ी है, दोस्तों काय म्हणाले सकाळचा शपथविधी, सकाळचा शपथविधी, अरे सकाळचा शपथविधी केला तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे, पण यशस्वी जरी झाला असताना
माझ्या मंत्रिमंडळामध्ये कुठला वाझे नसता माझ्या मंत्रिमंडळामध्ये अनिल देशमुख आणि त्या नवाब मलिकला हिम्मत झाली नसती आणि ज्या क्षणी दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवायचा की सरकारला लाद घालायची ठोकर मारायची हे आमच्या समोर विषय आला असता त्यावेळी दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवायच्या ऐवजी आम्ही त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती पण आज त्याचंही समर्थन करतायत वर्क फ्रॉम जेल चाललाय त्यांचे फोटो छापले जातायत आणि या ठिकाणी आम्हाला विचारतात तुम्ही त्यांच्या सोबत बसले असते का आणि म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी खरं म्हणजे उद्धवजी काल सांगत होते सामनामध्ये सत्य छापून येतं सामनामध्ये सत्य छापून येतं माझा एकच सवाल आहे तुम्ही 2014 पूर्वी सामनामध्ये शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल जे छापत होतात ते सत्य आहे का हे जर आम्हाला एकदा सांगितलं तर आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान होईल आणि शेतकऱ्याला बांधावर तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनही सामनात छापून आलं होतं त्याचं नेमकं काय झालं हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि म्हणून मैं तो इतनाही कहना चाहता हूं अब तो हनुमान चालीसा की शुरुआत हो गई है अब चिंता की बात नहीं है लंका का दहन होगा और मेरे साथ ये सारी वानर सेना खड़ी है ये अतिरथि महारथी खड़े हैं ये सब मिलकर अब यहां पर लंका का दहन करेंगे और इसलिए इतना ही कहना चाहता हूं ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे पर जाते जाते कई लोग निगाहों से उतर जाएंगे सवाल जहर का नहीं था वो तो मैं पी गया तकलीफ लोगों को तब हुई जब पीकर भी मैं जी गया अरे म्हणून खर म्हणजे हमारे सारे हिंदी भाषियों के सम्मेलन में आपने मेरा स्वागत किया सत्कार किया आपका आभार व्यक्त करता हूं लेकिन ये मेरा स्वागत सत्कार मुझे तभी फलेगा जिस दिन इस मुंबई की महानगर पालिका को भ्रष्टाचारियों के हाथ से हम मुक्त करेंगे जिस दिन इस महानगर पालिका पर भगवा तो फहरेगा लेकिन भारतीय जनता पार्टी का भगवा फहरेगा बताइए आप तैयार है तो मेरे साथ एक गीत बोलना है आपको मैं बोलूंगा मेरे पीछे बोलेंगे जागो तो एक बार जागो जागो तो जागो तो एक बार जागो जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे वीर शिवाजी जागे थे वीर शिवाजी जागे थे वीर शिवाजी भागे सारे दुश्मन पाजी मचा दिया संग्राम जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे गुरु गोविंद प्यारे जागे थे गुरु गोविंद प्यारे देश पे अपने लाल थे वारे लुटा दिया परिवार जागी थी झांसी की रानी खूब लड़ी पर हार न मानी खूब लड़ी पर हार न मानी
चमक उठी तलवार, जागो जागो तो, चमक उठी तलवार, जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू, जागो तो। जागे थे भगत सिंह दीवाने, जागे थे भगत सिंह दीवाने, फांसी झूले हार न माने, फांसी झूले हार न माने, मचा दिया संग्राम, जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू, जागो तो, जागो तो एक बार, जागो जागो तो। जागे थे कोठारी भाई, जागे थे कोठारी भाई, जागे थे कोठारी भाई, मंदिर पर ध्वजा लहराए, मंदिर पर ध्वजा लहराए, शुरू हुआ निर्माण, जागो जागो तो, जागो तो एक बार, जागो जागो तो। जागे हैं अब नरेंद्र भाई, जागे हैं अब नरेंद्र भाई, 370 दिए हटाए, आतंक का हुआ काम तमाम, जागो जागो तो, जागो तो एक बार, जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू, जागो तो। बोल सिया बोल रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, भारत माता की, जय हिंद, जय महाराष्ट्र।